halló. Mondj csak, nézd, nézd. Meg! Nézd. Jaj! Hát tudom, milyen vatka, egy kidöpagy lett kered dolgantja? Deged lágni ki mellá? Aj, sopor, körözd mi! Sorry, barkal lága, körözd! Sorry! Hey, sorry! Gap basa ne te gheriza? Hey. Haram khorad tere tula sangeetu tu noko khelaayla. आता पिंट्याला दगड लागून काय बरं वाईट झालं असतं तर मीनानं कोणा तोंडाकडे बघितलं असतं. आणि मी असताना कशाला काळजी करतोय तू? ही वय तुझी भावना. वहिनी आहे का तुझी ती? नाला का वहिनी माझी माते समान असते आणि तिच्या वाईट नजर ठेवायला तुला लाज नाही वाटत? अरे गैरसंबंध लावू नका, आपले गैरसमज करून घेऊ नका. मी म्हणतो तो मी असताना मी तुला काय होऊन देईन का? तू भाव आहेस आपला पिंट. तर मीना आली नाही मी त्या टेन्शन मध्ये. तुम्ही कारण नाटक लावलेत? मी बाजन चिट्टी दिली असेल ना? त्या बाजन त्या अनुभशी दिली असेल तर तिनं दिली असेल ना? पुढे दिलेला टाइम घेऊन गेला तरी अजून आली नाही ती. तू अनुच राज नाही बाजन चिट्टी दिली का म्हणून? हे बघ अर्धवट डोक्यात. अरे अनु माझी बहीण आहे, मी तुला विचारू बाजन तुला चिट्टी दिली का? हा मी धुवा ना जाग्यावर. मी काय म्हणतो, अनुने चिट्टी दिली असते पण ती तात्याने मिळाली असली तर? असं पण झालं असेल, चिट्टी मीनाला भेटली असेल पण तिला बाहेर याचा चान्स भेटला नसेल तर? म्हणजे प्यार का दुश्मन तातेंचो आरवा आया होगा. तुम्ही एक काम करू, जाओ हिरो बन के और उसको लेके आओ, तोवर हम इधर संभाळत आहे. इधर क्या दगड संभाळत आहे? तुम्ही दोघं भी जाओ, तुम्ही दोघं भी जावा आणि त्या बाजाला गाठा आणि त्याला विचार नक्की काय मॅटर केलायस. आणि म्या त्या बाजाच बघ मी कान शकतो, एक काम लागा त्याला धड करा येत नाही. पिंट्या एक काम कर, तू विसर आमच्या बर. समजा चिट्टी भेटली तर तिला डायरेक्ट तिथंच भेट. ऐका रे, समजा तिला चिट्टी भेटली असेल आणि ती इथं आली, कोणाला भेटल? बरोबर आहे, पॉइंट आहे. आपण दुखत जाऊ. चल चल, तू बसित बसित. चल कुठे गेला? बघा बघा कुठं बघते. ए होपला का, कुठे फिरतायस? अरे तिकडे वाट बघून बघून आमचं डोळं फुटलं. बर काय झालं? कशाच दगडाला टाकच फुड मीनाच चिट्टीच. आता मी दिल्या की अनुकडं? अरे अनुनं मीनाला दिल्या का नाही? आता तिनं दिली की नाही मला नाही माहिती. हे बघ निघून गेलाय, मीना अजून आली नाही. पिंट्या तिकडे वाट बघतोय. तुला काय आखलीचा भाग आहे का? हे काय मेंदू सटला का तुझा? आता मीना नाही गेली त्यात माझी काय चूक? मी सांगितलं नको जाऊ म्हणून. अरे पण आपल्यावर जी काम सोपवलंय ती पार पाडायचं, त्याचा पाठपुरावा करायचा. आता जा आणि बघून येजा काय झालंय ती. हो म्हणजे मी आता मीनाच्या घरी जाऊ आणि जोडं खाऊ. जोडं खाऊ मीनाच्या घरी राहू दे, आमच्या घरी जा. अनुला इच्छा चिट्टीच काय झालं? शिरतोय काय मारक्यात? शिरतोय का? अरे कुठं आता इच्छा जाऊ की नको? अरे मग सांगून जा काय होतोय. रागात बघितलंस का नाही? टाक फोडून दाखला ना बघ. हानकी हानकी चल बघू. बाजन डोकं फिरवलंय माझं. चिट्टीचं काय झालं? आता मी विचारलं चिट्टीचं काय झालं? वाचली की मग उत्तर नाही कळवलं. आता भेटाय बोलवले मग उत्तर कशाला पाहिजे? भेटा का नाही आली? आता घरातून बाहेर पडाय चान्स तरी मिळाय नको. म्हणजे घरातून बाहेर पडायला चान्स नाही भेटला म्हणून नाही आलो? मला वाटलं की चिट्टी कोणाला गावली की काय. मी बरी गाऊन देईन. चिट्टी म्हणजे जीव की प्राण. वाट बघून बघून कटाळा आलाय. मग काय झालं? वाईच वाट बघायला नको. कुणीतरी म्हटलंय प्रेमामध्ये वाट बघायची जी मजा असते ती कशातच नसते. या मीनानं ना डोक्याला तापच दिलाय. आता इथं मीनाचा काय संबंध? अगं आता चिट्टी भेटली की नाही किंवा भेटायला जमणार नाही सांगायचं तरी ना. उगाच आपला एवढा वेळ लावलाय. म्हणजे तू चिट्टी मीनाला दिली होतीस होय? हो तुला काय वाटलं? तुझा काय संबंध मीनाला चिट्टी द्यायचा? अगं म्हणजे मी चिट्टी मीनाला नव्हती दिली, पिंट्याची चिट्टी मीनाला द्यायची होती ती तुझ्याकडे दिली होती. मी काय पोस्टमन आहे चिट्ट्या पोहोच कराय? अगं म्हणजे पण
चिट्टी कुठे आता काय की विचारा जोड खावला काय बोलते काय कळना झाले माझ्या काय झालं मी अनुला चिठ्ठी दिली ती काय बोलली नाही आता तिने चिठ्ठी दिली की नाही काय माहिती हे असा गोळ घालतं मुलाला काय काम सांगूशी वाटत नाही हे हनम्या त्यात माझा काय दोष तुम्ही अनुला चिठ्ठी द्या म्हणला मी दिली येडी आहे ती कामाच्या गडबडीत विसरली असं अरे ते तिचं झालं पण तिच्यापर्यंत चिठ्ठी पोचली का नाही हे बघितलं पाहिजे ना बरं ऐक लय टेन्शन घेऊ नको काहीतरी मार्ग काढू आपण काय मार्ग काढू तिला भेटलं पाहिजे आता काय घरी जातोस का भेटायला दुसरा पर्याय कुठे बाबा येड्यास का तू आधीच गावातलं वातावरण गरम आहे जरा सबुरीने घेतलं पाहिजे हे पिंट्या मांग्या म्हणतो ना ते बरोबर आहे अरे गरम गरम खाशील ना तर तोंड भाजल पहिलं तुझं तोंड फोडलं पाहिजे भाजते भाजलं तर यार ग बसा की एवढं होऊन बी तिने अर्जंटली चिठ्ठी पाठवली म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार नाही नाही 100% प्रॉब्लेम झाला असणार आपण एक काम करूया गावात जाऊया भाड्याला सोन्याला तिच्या घरी पाठवू नाही 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 ह्यो गोळ बाजानं घातलाय तो बाजानं निस्तरायचा ए मी नाही जाणार यायला तुम्ही राहा माग आणि मला लावा पुढं आधी गावात जाऊ मग काहीतरी ठरवू कुणाला पाठवायचं काय चल भाल्या ए भाल ए यार काय करते काय चित्ता काय मग ते झाड घेतील राव आणि म्हणशील ओके मध्ये आहे सगळं मोठू पतलू हा बॉम्बे फिकिराने बसला इथं हे गपे हे मोठू पतलू आपल्या सोन्यावाल्या मी ना दिसली का आता ती दिसायला ती काय तुमच्या घर गावात ना बोंबले फिरते मीनाला काय म्हणायचं नाही अरे ते आपल्याला म्हणलाय मासू दे ह्यांच्या जीबीचा शेंडा लय हालायला लागलाय जेवढं विचारलं तेवढं सांगा की अरे ह्यांचं लाड केलं ना त्याचा जो परिणाम आणि तुम्ही बोललं चालतो आम्ही काय बोंबले फिरतोय अरे पोंद्या आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं मी एवढं विचारलंय की तिच्या घरापासून येताना ती तुमच्या नजरेला पडली का आम्ही चुकून पण तिच्या घरासमोर येणार नाही तात्याने संडी इकडे येत नाही म्हणा आम्ही गेलोच नाही गेला नाही मग आता जावा आणि मीनाला निरोप द्या हो का काय करायचं माहितीये का असं लपून लपून जायचं आणि मीनाला बोलून आणायचं आणि मरस तोवर मार खायचा राहू दे एकच पर्याय काय अरे घरी जायचं ह्याला आता जोडं खायचं धावायला लागली ती जा 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 अरे ह्यो एकटाच नाही जोडं खाणार आपल्या पण खायला हवी तुझं काय नाही रे तुला हाय सवय पण आम्हाला पसतील का म्हणजे तुम्हाला भ्या वाटते हो एक काम करा तुम्ही इथंच थांबा मी एकटाच जातो ए पिंटिया थांब जरा काढू काहीतरी मार्ग अरे ह्याला याड लागले या ए चला 100% घोळ करणार येऊ चल 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 लवकर चल आता नक्कीच काहीतरी गोळ करणार ते अरे हे निघोळ घातलं ना तर आपल्याला पण टोलं पडतील चल कुठंतरी जाऊन दडून बसू दडून बसू आपल्यावर वेळ आली की येत्यात मत तिला काय बिवू दे हिथंच थांबायचं तर मी झोप काढतो ह्याला खाते जरी अड्या गेत लोच गाडा बघत हे तू आहेस अरे का जुळते नाही बाबा अरे इथे कसं थांबलाय जा घरात एवढं ताव ताव येऊन घरात जायला त्या दम लाग असू दे तू दम खावायस त्याला जरा विचार करू दे पोझिशन घेऊ दे मग बघ डायरेक्ट खाल्ला तुम्ही लगेच चेष्टाच करा माझी इथे विचार करून काहीतरी पर्याय काढायचा ते राहिलं बाजूला आणि नुसत्या बाता मारा ए म्हणजे आम्ही बोलतोय ते चेष्टा वाटते बरं तुला अरे चांगलं सांगतो या जा घरात त्याच्यापेक्षा मी चांगलं सांगित होतो काहीतरी मार्ग काढू नाही ऐकलं माझं उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधूनच आलाय आम्हाला वाटलं तर लगीन करूनच घेऊन येतो वाटत इथं नवरा इथं अडकला नाही आपण वगैरे गडबड केली माकडा मी डायरेक्ट जाईन घरात पण प्रॉब्लेम काय माहितीये का तिच्या बदनामीला घाबरतो कुणी इथं थांबले ए इथं थांबून काय उपयोग नाही कळलं का कुणी बघितलं ना
तर घोळ नको. असं करू आपण ना, विचार करूया आणि ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढू. अरे तिला भेटल्याशिवाय काय पर्याय नाही मिळणार. यान्म्या तू एक काम कर, तू घरात जा, मी नाही का बघ असली का नाही की मला सांग, मी लगेच येतो. चालते, तसंच करतो. घरात जातो आणि तात्याच विचारतो, तात्या मी नाही का घरात, काय लिया का बोलतेस. काय तिनं बोलताच गेली, रागात बी होती. 100% तातच नाही बोलून आणणार. पण ते ताते असतील. अरे मग मला सांग, तात्या घरात असत तर ती बाहेर आली असती का? अरे एवढं पण डोकं नाही तुला. कसं शाण्यासारखं बोलतोय पिल्लू बघ. जा 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 की बाबा, ऑल द बेस्ट आपलं. घरात बाबा थांब, येऊ दे. अरे पण बाबा आले. येऊ दे, आज काय होईल ते होईल, मी बोलतो त्यांची. हे बिंट्या, तू आता इथन जा, उगा तिथे वाद नको आहेत. होऊ दे वाद, आता नाही बोललो ना तर कवाच नाही बोलता येणार. काय करताय? हे थांब, काय करताय? काय नाही, ते आपले ते काय घर पाळत ठेवताय का? नाही नाही, कसं कुठली आपलं नाही काय. हे आपलं बाजेचं नाही नाही, ह्या मांग्याचं 2 रुपये पडलं. 200 पडलं. शोधा शोधा पाहिजे बरं का, मला आधी सांगतोय. हो हो थांब, शोधतोय मला नंतर बघ. हे मांग्या मांगे इकडे. मीना काय चाललंय? तात्या माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला. तुला कोणी विचारलंय? हा विचारलंय, चाललंय घेत ना. का निघो? माझं फक्त एवढंच चुकलं की ही गोष्ट तुम्हाला आधी सांगितली नाही, आता सांगतोय ना. तुम्हाला अजिबात सांगू नकोस, तू तर माझ्या खात्रीतच उतरलायस. तू एवढं नालक असेल असं मला वाटलंच नव्हतं. तुमच्या विश्वासावर आणि तुम्ही बाप लेखांतर आमचं. तात्या काय बोलायचं मला बोला, बापाला मध्ये आणायची काही गरज नाही, त्यांची काही चुकी नाही. बघ, चूक कुणाची आहे कुणाची नाही हे मला बघायचंच नाही, आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवायचं नाही. बघ, घराच्या आसपास पुन्हा फरलास तर बघ. मग मला तरी कुठं हौस आहे तुमचं तोंड बघायची, पण मी एकदा काय सांगतो ते ऐका तरी. तुला एका भाषेत सांगितलेलं कळतं का? मला तुझं ऐकायचं नाही. चल निक, चल निक. तुम्हाला काय वेगळं सांगता पाहिजे? चला नाही का? ताई सर जा तुम्ही, मला नाही यायचं. काय म्हणालीस? घरात नाही यायचं का? त्याच्याबरोबर जायचं आहे. जा चल, चल नाही पुन्हा चल घरात. चल बाबा, तुमच्या मनाप्रमाणे आणि माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करायला तयार आहे मी. नाही दुखवत तुम्हाला, पण माझ्या इच्छेविरुद्ध थाटलेला संसार सुखाचा होईल का? बघ, तुला एकच सांगतो, मुलीला नाव आणि नशीब बदलायला एकच संधी असते, ती म्हणजे लग्न. जर त्यात दुर्बुद्धी सुचली तर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येते. मग काय करतो तू त्याच? ते तुला सुखी ठेवल? बाबा, आयुष्यात सुखच सर्व नसतो, आयुष्यात समाधान पण हवं ना. आणि जर समाधानच नसेल तर त्या सुखाचं काय करू मी? बघ, बोलायला जेवढं वाटतं ना तेवढं सोपं नसतं ग. लय नाही, पण तुम्हाला जमल तेवढं सुखात ठेवलं मी. इथून पुढे तुम्हाला कष्टाचं जीवन जगवणं नको
म्हणून मी प्रयत्न करतो. खरंय बाबा, आजपर्यंत खूप सुखात ठेवलं तुम्ही, कोणत्याच गोष्टीची कमी नाही भासू दिली. पण बाबा आता तरी आम्हाला कष्ट करून आमचं आयुष्य जगायला शिकू द्या की हो. पुरी शांत डोक्याने विचार कर. अग शेती करायला लागल तुला, झेपल का तुला? 8 तास खांद्यावर बैलासारखं जीव घेऊन दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा 12 तास स्वतःच्या शेतात राबायला आवडेल मला बाबा. खाल्लेलं पचल तरी. बघ शांतपणे विचार कर, दुरून डोंगर साजरे वाटतात. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, अवजितच सगळं आहे तिथं मी स्वतःच कर्तृत्व काय सिद्ध करू. मला एक संधी तरी द्या स्वतःला सिद्ध करायची, मी नाही कुठं कमीपणा येऊ देणार. शब्द देते बाबा मी. चल पुन्हा.